Hi everyone, welcome back to our channel Update English for you. Friends, आपण दररोज बोलताना अशा प्रकारचे वाक्य बोलत असतो, जसे की शक्य असेल तर मला माफ करा, शक्य असेल तर रात्रीचा प्रवास टाळा, शक्य असेल तर उद्या मला भेटा, शक्य असेल तर माझी वाट पहा. अशा प्रकारचे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलायचे हे आज आपण बघणार आहोत. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, या सर्व वाक्यामध्ये शक्य असेल तर ही कॉमन आलेलं आहे. याचा इंग्लिश मीनिंग होतो इफ पॉसिबल. चला तर आपण सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला जे स्ट्रक्चर लागणार आहे ते स्ट्रक्चर बघून घेऊया. आपल्या स्ट्रक्चरचा रूल आहे, सुरुवातीला आपण इफ पॉसिबल घेणार, त्यानंतर सेंटेन्स घेणार. चला तर आपण हे काही एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. शक्य असेल तर उद्या मला भेटा, याचा इंग्लिश मीनिंग होतो इफ पॉसिबल यू मीट मी टुमारो. इफ पॉसिबल यू मीट मी टुमारो. शक्य असेल तर माझी वाट पहा. इफ पॉसिबल वेट फॉर मी. इफ पॉसिबल वेट फॉर मी. शक्य असेल तर मला विसरून जा. इफ पॉसिबल फॉरगेट मी. इफ पॉसिबल फॉरगेट मी. शक्य असेल तर मला माफ करा. इफ पॉसिबल फॉरगिव मी. इफ पॉसिबल फॉरगिव मी. शक्य असेल तर संपूर्ण पुस्तक वाचा. इफ पॉसिबल रीड द एंटायर बुक. इफ पॉसिबल रीड द एंटायर बुक. शक्य असेल तर रात्रीचा प्रवास टाळा. इफ पॉसिबल अवॉइड ट्रॅव्हलिंग ॲट नाईट. इफ पॉसिबल अवॉइड ट्रॅव्हलिंग ॲट नाईट. शक्य असेल तर त्याला एकटे सोडा. इफ पॉसिबल लिव हिम अलोन. इफ पॉसिबल लिव हिम अलोन. शक्य असेल तर नवीन फोन घ्या. इफ पॉसिबल गेट अ न्यू फोन. इफ पॉसिबल गेट अ न्यू फोन. शक्य असेल तर हे काम करा. इफ पॉसिबल डू धिस वर्क. इफ पॉसिबल डू धिस वर्क. शक्य असेल तर तुम्ही तिथे जा. इफ पॉसिबल यू गो देअर. If possible, you go there. I hope आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.